हवामान विभागाने पुढचे 4 आठवडे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या तळकोकणात मान्सून दाखल झाला आहे आणि पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 3 ते 4 दिवसात तो मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. तसंच पुढील 5 दिवस राज्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील 3 आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय तर दिंडोरी तालुक्यात शेतामध्ये पाणी साचलं. रत्नागिरी पंढरपूर वाशिम या ठिकाणी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तेव्हा ठिकठिकाणी पावसाने दमदार एंट्री घेतलेली दिसते. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर दिंडोरी तालुक्यात शेतामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं. नाशिक पंढरपूर चिपळूण आणि वाशिम अशी 4 ठिकाणची ही दृश्य. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.